रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाइफ। पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ज्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे गरुडझेप, एक ध्येयवेडा प्रवास। भरत आंधळे IRS यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि खूप छोटंसं पुस्तक आहे। एकदा हातात घेतल्यानंतर ठेवायची तर इच्छाच होत नाही। त्यांच्या आयुष्याचे अनुभव आहेत ते खूप साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे। प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2000 साली त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि हे जे यश आहे, हे पद जे आहे, ते त्यांना 2010 साली मिळालं। म्हणजे केवढा संयम, स्पर्धा परीक्षेमध्ये हा संयम ठेवायला लागतो मुलांना। ते म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं, पण माझ्या आयुष्यामध्ये मी अपयशाचा जिनात चढून गेलो आणि आज मला हे पद प्राप्त झालं। ज्यावेळी ते लहान होते त्यावेळी पहिली ते चौथी पहिल्या बाकावर बसायचे आणि शाळेमध्ये शिक्षकसुद्धा काही शिकवायचे नाहीत, मग रिझल्टच्या दिवशी घरी जाऊन सांगायचे की माझा पहिला नंबर आला। चौथीपर्यंत काहीही येत नव्हतं। 5वी ते 7वीपर्यंत त्यांना स पास असा शेरा मिळायचा, त्यावेळीसुद्धा ते सांगतात की मी घरी जाऊन सांगायचो की मी संपूर्ण पास झालो। मग घरातले सगळे खुश, म्हणजेच घरामधली लोकं अशिक्षित असल्यामुळं लहानपणी त्यांनी हे जे खोटं बोलले ते सगळं या पुस्तकामध्ये सांगितलं आहे। खऱ्या आयुष्याची सुरुवात त्यांची 10वीनंतर झाली, ज्यावेळी ते ITI करण्यासाठी नाशिकला गेले। 8वीपासून त्यांना अभ्यासाची थोडी गोडी निर्माण झाली आणि मग 10वीनंतर त्यांनी हा विचार केला की आपण नाशिकला जाऊन ITI शिकूया, म्हणजे आपल्याला काहीतरी कामधंदा मिळेल। घरातली परिस्थिती पण खूपच गरीब होती। ज्यावेळी ते नाशिकला गेले त्यावेळी खऱ्याखुऱ्या संघर्षमय आयुष्याची सुरुवात झाली। राजेंद्र भारूड यांचं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजलं की त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचा खूप मोठा सहभाग होता। वेळोवेळी त्यांना शिक्षकांनी खूप चांगला गायडन्स केला। तर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजतं की भरत आंधळे यांना ज्यावेळी ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते त्यावेळी त्यांना खूप चांगले मित्र मिळाले, की ज्या मित्रांनी त्यांना खूप मदत केली। ज्यावेळी ते नाशिकला गेले त्यावेळी संजय पाटील नावाचा त्यांना एक मित्र मिळाला, की ज्या मित्रांनी त्यांना स्वयंपाक करायला सुद्धा शिकवलं। शिक्षणाचं महत्त्व काय आहे, अभ्यास का केला पाहिजे हे सुद्धा त्यांनी त्या मित्रांनी त्यांना समजून सांगितलं। हे जे मित्र आहेत ते निर्व्यसनी होते याचंही यांना विशेष वाटायचं। मग त्या संजय पाटील या मित्राबरोबर त्यांच्या आत्याचा मुलगा एक PS आहे, संजय शित्रे आहे, त्यांना भेटायला हे दोघं गेले। ज्या दिवशी ते भेटायला गेले त्या दिवशी भरत आंधळे सांगतात की त्या दिवशी त्यांना झोपच आली नाही। म्हणजे PSI ला भेटल्यानंतर त्यांच्या मनाला एक वेगळाच आनंद मिळून गेला आणि दुसऱ्या दिवशी परत ते संजय पाटील यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आपण त्या PSI साहेबांना पुन्हा भेटायला जाऊया। मग दोघं मिळून त्यांना भेटायला गेले आणि PSI होण्यासाठी काय करावं लागतं याची संपूर्ण चौकशी त्यांच्याकडे केली। मग त्यांना समजलं की स्पर्धा परीक्षा देण्यासाठी 15वी म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण असावं लागतं आणि त्यांच्या मनामध्ये अभ्यास करण्याची एक तीव्र इच्छा निर्माण झाली आणि मग तिथून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली। मग नाशिकमधील स्टडी सर्कलमध्ये त्यांनी क्लास लावला स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी। एका बाजूला कामही करत होते, पार्ट टाईम जॉब करत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अभ्यास चालू असायचा। नाशिकवरून त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला आणखी चांगलं मार्गदर्शन मिळेल, म्हणून ते नाशिकवरून पुण्याला येतात। पुण्यामध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची काहीच सोय नसते। त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी कितीतरी रात्री रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर काढल्या। मग पुण्यामध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांना एक खूप चांगला मित्र भेटला
की जो मित्र, त्याचं नाव आहे प्रशांत वाघ, सिन्नरचा आहे, त्यांनी त्याला स्वतःच्या खोलीमध्ये राहायला जागा दिली. मग 2003 PSI परीक्षेचा खूप अभ्यास केला आणि ते ही परीक्षा पाससुद्धा झाले, पण त्यात त्यांना आनंद वाटला नाही. दुसरं स्वप्न त्यांना खुणावत होतं, म्हणजे त्यांना UPSC ट्राय करायचा होता, धाडस करायचं होतं. म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण ते स्वप्न बघूयात आणि त्यासाठी प्रयत्न करूया. आणि मग त्यांनी PSI रामराम घालून UPSC रस्ता धरला. आजी गावामध्ये सगळ्यांना सांगायची की माझा नातू लई मोठा साहेब होणार आहे. मग या हे आजीचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दसुद्धा त्यांच्यामध्ये होती. UPSC ज्यावेळी इंटरव्ह्यू होता, त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की UPSC तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही समाजासाठी काय कराल. त्यावेळी ते म्हणतात की मी ज्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबामधून आलो आहे, त्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि त्याने माणूस कसा घडतो हे सांगण्याचं काम वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन करे. परीक्षा पास झाल्यावर, मुलाखत पास झाले, परीक्षा पास झाले, ते त्यांना हे पद मिळालं. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, लग्न झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर सगळेजण त्यांच्या पाठीमागं लागले की देवदर्शनाला जा, हनीमूनला जा. त्यांनी ते सुद्धा नाकारलं आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपला जो अनुभव आहे तो सर्व अनुभव व्याख्यानांच्या रूपामध्ये अनेक ठिकाणी व्याख्यान देऊन केला. ते सांगतात की कमीत कमी 100 व्याख्यानं त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्वतः दिली. ते म्हणतात की ज्यावेळी शेतकरी कुटुंबातील एखादा मुलगा MPSC किंवा PSI मोठ्या पदावर जरी नाही जाऊ शकला, तरी त्यांनी साधी नोकरी जरी केली तरी त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होईल. आणि म्हणून त्यांना या शेतकऱ्यांच्या मुलांना मार्गदर्शन करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी अनेक व्याख्यानं दिली. स्वतःचा अनुभव तिथे त्यांनी शेअर केला. त्यांचं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये कधीही माच करायचा नाही आणि अधिकारी पदापेक्षा आपल्यामधला जो चांगला माणूस आहे तो चांगला माणूस सर्वांच्या ध्यानात राहायला हवा असं त्यांना वाटायचं. ते म्हणतात की कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होतो यामध्ये काही शहाणपणा नसतो, पण कुठंतरी दिवसभर राबणाऱ्या एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळी नोकरी करतो तो आनंद कलेक्टर होण्यापेक्षा सुद्धा मोठा असतो. हे त्यांना अनुभवातून समजलं, कारण त्यामुळं त्या पिढ्यांचा उद्धार होतो. कारण त्यांच्या घरामध्ये कोण शिकलेलं नसतं, त्यामुळं तेच 18 दारिद्र्य त्यांच्या नशिबी आलेलं असतं. मग जर तो मुलगा शिकला, काहीतरी कामाला लागला, तर त्या संपूर्ण कुटुंबाचा आणि पुढच्या पिढ्यांचा सुद्धा उद्धार होतो. ते सांगतात की UPSC परीक्षा पास झाल्यानंतर अमेरिका युरोपला ट्रेनिंगसाठी ते गेले होते, पण ट्रेनिंगवरून ज्यावेळी ते दिल्ली विमानतळावर आले त्यावेळी त्यांनी जमिनीला हात लावला आणि मनात म्हटले, शेवटी गड्या आपला गावच बरा. त्यांचं जे पोस्टिंग आहे ते पोस्टिंग नाशिक जिल्ह्यात सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून झालं. मग तिथं ते आठवण सांगतात की ज्या रस्त्यावरून मी पायी ITIला जात होतो त्याच रस्त्याने आज मी लाल दिव्याच्या गाडीतून ऑफिसला जाऊ लागलो. खरोखरच किती समाधान त्यांना वाटलं असेल त्यावेळी. शेवटी पुस्तकाच्या शेवटी ते सांगतात की आजचा दिवस आपल्या आयुष्यामधला शेवटचा दिवस आहे, उद्या आपण मरणार आहोत असे ठरवून जर आपण वागलो तर चांगलं वागणं आपल्याला जमतं. आणि याचा अनुभव त्यांनी पदोपदी घेतला. ते सांगतात की आपला प्रत्येक दिवस हा
दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याला वेगळी दिशा देणारा असावा. म्हणजे या पुस्तकातूनच समजतं की त्यांनासुद्धा सामाजिक कामाची, ज्या समाजामधून ते वरती आले त्या समाजासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे. थँक्यू.